सोशल मीडियावर उमेदवार विशाल पाटील आणि कुटुंबियांची बदनामी केल्याबद्दल दोघांविरुद्ध संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सांगली लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या आदल्या दिवशी उमेदवार विशाल पाटील आणि कुटुंबाची सोशल मीडियावर बदनामी करून मतदारांवर प्रभाव पडेल असं कृत्य केल्याबद्दल दोघांविरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी विशाल पाटील यांचे प्रतिनिधी गजानन साळुंखे यांनी संशयित तानाजी जाधव राहणार सांगली, शुभम शिंदे राहणार घाटनांद्रे या दोघांविरोधात फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की लोकसभा मतदानाच्या आदल्या दिवशी दिनांक 6 रोजी सायंकाळी संशयित तानाजी जाधव यांनी इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, यूट्यूब न्यूज पोर्टल वर लिंक टाकून विशाल पाटील आणि कुटुंबाची सोशल मीडियावर बदनामी केली होती. दादा कुटुंबाची बदनामी करण्याच्या उद्देशाने आणि मतदारांवर प्रभाव पडावा म्हणून जाधव यांनी हेतुपुरस्सर लिंक बनवून ती प्रसारित केली. तसेच विशाल पाटील यांचा व्हिडिओ तयार करून बदनामी केली. संशय शुभम शिंदे यांनी खासा संजय काका जनसंपर्क नामक व्हॉट्सअप ग्रुपवर मदन भाऊ गट विशाल पाटील यांच्यापासून अलिप्त विशाल पाटील यांची सीट धोक्यात अशा मजकुराचा व्हिडिओ प्रसारित केला आणि इतर आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केले. दोघा संशयितांनी उमेदवारीची प्रतिमा मलिन करून मतदानावर गंभीर परिणाम होण्यासाठी बदनामी केल्याचं फिर्यादीत म्हटलेलं आहे. त्यानुसार भारतीय दंडविधान 171(5)(4) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.